नमस्कार श्रोते हो दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासनं स्वागत मित्रांनो तुम्ही ऐकताय प्रभाकर बागुल यांची बापू बेरू वाटेगावकर ही कादंबरी पण तत्पूर्वी अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तुमच्याकडनं चुकून चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आज तुम्ही ऐकणार आहात बापू बिरू वाटेगावकर या प्रभाकर बागोल लिखित कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग तेरावा बापू कारागृहाच्या प्रवेशद्वारापाशी आला प्रवेशद्वारावर कारागृहातल्या सशस्त्र पोलिसांचा खडा पहारा होता प्रवेशद्वाराच्या बाहेर आरतीची तपकं हाती घेतलेल्या महिला हसतमुखानं उभ्या होत्या आवारामध्ये गुलाल भंडारा उधळून आनंदोत्सव साजरा केला जात होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आईस पैस हास्य पसरलं होतं आणि सगळे लोक बापूच्या नावाचा जयघोष करत होते बापू प्रवेशद्वारातून बाहेर पडताच त्या महिला पुढे आल्या एक, -एक महिला बापूला ओवळायला लागली भरभरून आशीर्वाद द्यायला लागली आपला सखा बंधुराया दृष्टीला पडताच त्यांचे नेत्र उजळले होते ओठात हसू फुललं होतं त्यांची मन गुलाब पुष्पासारखी टवटवीत झालेली होती त्या महिला बाजूला होताच पुरुष मंडळी पुढे आली त्यांनी हसत हसत बापूच्या गळ्यात पुष्पहार टाकले हातात पुष्पहार दिले ते आलोट प्रेमानं बापू भारावून गेला होता येरवडा कारागृहातनं बापू बाहेर पडला तेव्हा बापू शहात्तर वर्षांचा होता बोरगावचे पाटील पुढे आले त्यांनी बापूच्या कपाळावर भंडारा माखला त्याच्या अंगावर गुलाल उधळला मग गोण्या हाती घेऊन समोरच्या जमावावर त्यांनी भंडारा गुलाल उधळून टाकला आणि बापूचा हात हातात घेऊन ते बाहेर आले जमावातनं बाहेर पडले जीपगाडीजवळ आले पाटील आणि बापू मागच्या सीटवर बसताच ड्रायव्हरनं मोठ्या कुशलतेनं ती जीप गाडी जमावातनं बाहेर काढली पुणे मागे पडताच गाडी सांगलीकडे धावायला लागली आणि सांगलीकडे जात असताना बापूच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरावर त्याला गुढी उभारलेली दिसत होती दारावर तोरणं लटकताना दिसत होती बापू गोंधळला गडबडीनं म्हणाला अहो भाऊ काय बापू आज काय गुढीपाडव्याचा दिस आहे का अरे बापू आज अन गुढीपाडवा अरे <laughs> बापू तुझी जन्म ठेपेच्या कैदेतन सुटका झाली म्हणून लोकांनी आज गुढीपाडव्याचा सण साजरा केला इथं पुरणपोल्याचं जेवण जेवले सगळे तुझी सुटका झाली लोकांना लय गोवाड वाटलंय बाबा आपला जिवाळ्याचा मानस सुटून आला म्हणून लोकांना लय मोठा आनंद झालाय बघ पाटील अगदी प्रसन्न होऊन म्हणाले त्या दोघांच्या गप्पा चांगल्या रांगल्या होत्या ड्रायव्हरही अधूनमधून त्यांच्या गप्पात मिसळत होता बोरगावाजवळ आल्याचं बघून ड्रायव्हरनं पाटलांना विचारलं भाऊ गाडी वाड्यावर न्यायची ना नाही नकोस गाडी सरळ बाजारात आपल्या चौकात ने तिथं लोक जमलेले असतील ड्रायव्हरनं जीप गाडी बाजार चौकात नेऊन एका भरदार छायेच्या झाडाखाली उभी केली बाजार चौकात एका उंच जागी व्यासपीठ उभारलेलं दिसत होतं चार वाजले होते वातावरण काहीसं थंड झालं होतं त्यामुळे त्या, त्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी गावातल्या स्त्री पुरुषांनी खूप गर्दी केली होती जमावात एक वेगळा उत्साह संचारला होता सूत्रसंचालकानं पाटील आणि बापू जीपगाडीतनं खाली आल्याचं बघितलं कार्यक्रमाची सूत्र आपल्या हातात घेतली एक एक नाव पुकारून त्यांनी गावातल्या काही प्रतिष्ठित लोकांना व्यासपीठावरची आसनं ग्रहण करायला सांगितली आणि त्यानंतर पाटलांना आणि बापूला व्यासपीठावर बोलवून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली प्रारंभी पाच सुवासिनींनी बापूला ओवाळलं तो ओवाळण्याचा कार्यक्रम आठोपताच सूत्रसंचालकानं प्रास्ताविक केलं तो म्हणाला बोरगावकर बंधू आणि भगिनींनो आजचा हा शुभ दिवस आपल्या मंगल पावलांनी कृष्णाकाठच्या मातीत अवतरलाय बापू बिरू बाटेगावकर या निदड्या छातीच्या वीरानं अन्यायाच्या चा अत्याचाराच्या विरोधात रक्तरंजित संघर्ष केला आया बहिणींच्या शिलरक्षणासाठी ह्या परिसरातल्या गावगुंडांचा त्यांनी हातमा केला बायकांना अभय दिलं समाजात शांतता निर्माण केली या महान मंगल कार्यासाठी बापूला जन्मठेकेची सजा सुद्धा झाली आता ही सजा भोगून बापू आज एरवडा कारागृहातनं बाहेर पडलेत अशा वीर पुरुषाचा उचित गौरव झाला पाहिजे तरी बाबाजी पाटलांनी बापूंचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो बाबाजी पाटील उठून उभे राहिले बापू उठून उभे राहिला त्याचवेळी पाटलानं बाजूला उभ्या असलेल्या आपल्या घरगड्याला पुढे यायची सूचना केली तो एक पितळी परत हातात घेऊन जवळ आला पाटलांनी बापूच्या कपाळावर भंडाऱ्याचा मळवट भरला त्याच्या कंठात पुष्पहार टाकला मग पिवळा पटका पैरणीचं कापड धोत्राचं पान त्याच्या हातात दिलं तसंच त्याच्या हातात अग्रभागी सिंहाची पितळी प्रतिमा असलेला जाड दंडुका दिला आणि त्याबरोबर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आपला तो सत्कार बघून बापूच्या डोळ्यात आनंदाशीर उभे राहिले त्यांनी समोर विराजमान झालेल्या आया बहिणींना नतमस्तक होऊन प्रणाम केला त्याचवेळी पाटील उंच आवाजात म्हणाले बंधू आणि बहिणींनो पाटील म्हणला का त्याला गावातल्या दिनदुबळ्या लोकांचं अन्याय अत्याचाराच्या विरोधात रक्षण करावं लागतं बायकांच्या आबरूला जपावं लागतं ते म्या करत होतो पण जेव्हा गुंडांनी कहर केला तेव्हा मला देखील नको नको होऊन गेलं होतं पण बापून त्या येळेला आपल्या हातात हत्यार घेतलं आणि गावगुंड लोक उंदरावाने बेळात जाऊन लपले तवापासनं आया बहिणींची आबरू वाचली सांगली सातारा कोल्हापूर भागात शांतता नांदायला लागली बापूचं इथल्या माती लय मोठं आहेत गाव पाटील म्हणून आज म्या त्याला माझी तीन एकड जमीन बक्षीस पत्र म्हणून दिलेली त्याच्या नावावर सातबाऱ्याच्या उतारा चढवलेला आहे तो सातबाऱ्याचा उतारा मग बापूच्या हातात देतो आता पुढं त्यानं गावाचं रक्षण असंच करावं बोलता बोलता पाठलानं बापूच्या हातात तो सातबाऱ्याचा उतारा दिला सुद्धा त्या सत्काराला उत्तर देताना बापू म्हणाला माझा यो जो सत्कार गावच्या कारभाराने केला त्याबद्दल मी त्यांचा आलय आभारी या प्रसंगी मला सांगावंसं वाटलं का समाजसेवा लोकसेवा या गोष्टी माणसाला सांगायला लागत नाहीत तो त्याच्या मनाचा पिंड असतोय माणसाच्या रक्तातच ते गुण असतात म्हणून त्याला समाजसेवा कर हे सांगायला नाही लागत रंग्यानं जेव्हा एका बाई माणसाच्या आबरोबर घाव घातला तेव्हा माझा हात नकळत माझ्या हात्याऱ्याकडे गेला अन्याय अत्याचाराच्या विरोधात चिडून उठणं यो माझ्या रक्तातलाच गुण आहे त्या अगोदरम्या चिडून उठत होतो आया बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत होतो यापुढंसुद्धा मी असंच वागण वचन देत होतो मासनी आपलं भाषण संपवून बापू आपल्या जागेवर जाऊन बसला तो कार्यक्रम आटोपल्यानंतर बापू परत म्हणाला आपला यो कार्यक्रम संपलाय आता शेवटी मी संत ज्ञानदेव महाराजाचं पासायदान म्हणतो माझ्या पाठीशी तुम्ही बेऊंचा आवाजात मानायचं म्हणतो की एकाच वेळी जमावातनं काही स्त्री पुरुषांचा आवाज आला आणि बापू उंचा आवाजात म्हणायला लागला आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञी तोशावे तोषो निमज मज द्यावे पसाय दान हे बापू एक कोवी उंच आवाजात गात होता पाठोपाठ समोरचा जमाव उंच आवाजात गात होता सभोवतालचं वातावरण मांगल्यानं भारलं गेलं तो जमाव भारवून गेला एक शांत रस त्या जमावात पाझरताना दिसत होता ते स्त्री पुरुष त्या अनोख्या वातावरणानं मंत्रमुग्ध झाले कार्यक्रम संपताच आपापल्या घराकडे शांतपणे निघून गेले कार्यकर्तेही निघून गेले जीप गाडीकडे येताना पाटील म्हणाले बापू तुला जीप गाडीतनं घरी पोहोचवतो मग मला तिथनं वाड्याकडे जाता येईल चालेल की भाऊ अह कित्येक वर्षापासून मी माझ्या घराचं तोंडच बघितलं नाही घरावर तुळशीपत्र ठेवलं होतं असंच मानावं लागल माझी झेलाई आता जवळजवळ नव्वद वर्षाची झाली असेल मला वारूची आठवण येते माझ्या भावाची त्यानं बागायती शेतीत केलेली परगती बघायला म्यालाही उत्सुक झालो आहे पोरसनी पुतनेसनी भेटावं असं माझं मन मला सांगते अरे घराची वड असती प्रत्येक माणसाला ड्रायव्हरकडे बघत ते म्हणाले धनगर गल्लीतनं गाडीने बापूला त्याच्या घरी सोडून मग आपण वाड्याकडे जाऊ ड्रायव्हरनं जीप गाडी धनगर गल्लीकडे वळवली घरासमोर गाडी उभी राहताच पाटील गाडीतनं खाली आले घराच्या पायऱ्या बैठकी चढल्या बैठकीत शिरले पाठोपाठ बापू होताच बैठकीत कंदिलाचा लाल भडक प्रकाश पसरला होता बापू दाराजवळ थांबला पाटील उंच आवाजात म्हणाले अरे जलाई कोण नाही बाबा अग मी आहे बाबाजी पाटील असे वे पण पाटील भाऊ वारू काय अजून म्हण घरी आलं नाही अगं तू बैठकीत आले रे बाबा आले बाजूच्या भिंतीचा आधार घेत झेलाई बैठकीत आली तिच्या चेहऱ्यावर त्यांचं जाळं पसरलं होतं ती खारकेसारखी वाळली होती तिचे हातपाय कंप पावत होते तिची ती अवस्था बघितली आणि बापूला भडभडूनच आलं बाजूच्या खुर्चीत येऊन झेलाई बसली समोरच्या दरवाज्याकडे बघत तिने विचारलं तुझ्या बरोबर आणखीन कोण है वे? ओळख की तू तिच्या जवळच्या खुर्चीत बसत पाटील म्हणाले ना द झाली बाबा मला काय ओळखू ये ना अगं ज्यालाही ज्याला तू नऊ महिने पोटात बाळगलं त्याला बी ओळखणार आहे जवळ जाऊन बघ बरं ती खुर्चीतनं उठली दरवाज्याच्या जवळ गेली बारकाईनं निरखायला लागली तिला एक एक ओळख पटायला लागली पण बापूला आता मात्र सगळं असह्य झालं तो खाली वाकला तिचे पाय शिवले आणि मोठ्यानं हंबरडा फोडून म्हणाला आगाय मी आता मात्र तिने बापूचा आवाज ओळखला ती चमकली आणि म्हणाली अरे बापू तू तिच्या ममतेचा पाझरच फुटला बापूला आपल्या मिठीत घेऊन ती, ती आनंदाश्रू गाळायला लागली प्रेमानं त्याची पाठ थोपटायला लागली कितीतरी वेळ ती बापूला आपल्या मिठीत घेऊन उभी होती पण तिचं समाधान काही होत नव्हतं बापूनं तिला शांत होऊ दिलं मग आधार देऊन तिला खुर्चीवर बसवलं आणि तो तिच्या पायाशी बसला पाटील बोलायला सुरुवात केली आणि पाटील म्हणाले हे बघ ज्यालाई गावचा पाटील म्हणून तुझ्या बापूला तीन एकड बागाई जमीन बक्षीस दिली मी बापूनं वागाव उभं राहून गावाचं रक्षण केलं तर त्याचं कौतिक करायला नको आहे अरे केलंच पाहिजे की तसा तू गुणाचा पारखी माणूस म्हणून तर तुझं नाव ज्याच्या त्याच्या तोंडात असते बापू स्वतःच्या घरी आल्यामुळं मनाला शांती लाभली ना आलय शांती मिळाली अव आईला बघून लय समाधानी झालो आईवती म्हणून तिने आमचा संसार जिथल्या तिथं ठेवला घरातल्या बाई माणसाला जोडून ठेवलंय बरं मी आता येतो बापू या भाऊ या बापू उठला त्याने दोन्ही हात जोडले पाटील समाधानी होऊन बैठकीतनं बाहेर पडले बापू वाळला का र तू आईला नेहमी आपलं पोरगा वाळलेलं दिसतं अगं आई तुरुंगात या केळेला तीन तीन बाके हादळत होतो मी परा वागावानी झागला बापू तू तुझं नाव का नाव पडलं तर हे गावगुंड थर थर का पायचं मला तुझा अभिमान वाटायचा या मनातल्या मनात म्हणायची मान ते पुत्रा असावा बांडा त्याच्या नावाचा तिने झेंडा पण आई माझ्यामुळं तुम्हाला लागला वाईट वाटायचं पण ह्याच्या पुढं मी शांततेत जागणार आई लेकराच्या गप्पा खूप रंगल्या वेळेचं सुद्धा भान नाही राहिलं शेवंती गुणवंती घरी आल्या बापूला बैठकीत बघितलेलं बघून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला शेवंती आपल्या नवऱ्याला बघून सुखावून गेली बापूची जन्मठेपेच्या कैदेतनं सुटका झाल्यानं तिच्या आनंदाला पारावार राहिला नाही बापूची तरुण मुलं खंडू तुकाराम घरी आले तेव्हा आपल्या वडिलांना बघून ते सुखावले पण थोडेसे सुद्धा होते कारण त्यांच्या कानावर आपल्या जन्मदात्या पित्याचा दरारा पडला होता त्यांनी आपल्या पित्याबद्दल खूप चित्तथरारक असं काही ऐकलं होतं त्याच्या सुद्धा अशीच अवस्था झाली होती मग मात्र शेवंती गुणवंता चुलीला भेडल्या वारू म्हण्यातनं घरी आला बैठकीत विराजमान झालेल्या बापूला बघून त्याला मनस्वी आनंद झाला तो बापूच्या पायावरच वाकला पाय शिवताना त्याच्या डोळ्यातनं टपा टपा आनंदाश्रू गळत होते तो भारवून म्हणाला बापू आजचा दिवस लय शुभ म्हणायला पाहिजे माझा परभू राम माझ्या घराला परतला हे बघून मला लय लयकवाड वाटतंय वारू आता घरी परतलोय मी काळजी करू नको यापुढे भगवंत आपल्याला काय कमी का पडू देणार नाही खंडूनं पाण्याचे दोन तांबे भरून आणले दोघांच्या हातात दिले बाजूला कोपऱ्यात उभा राहिला स्वयंपाक झाल्यावर जेवणाला सगळे एकाच पंक्तीला बसले आपली मुलं पुतणे एकाच पंक्तीला बसलेले बघितलं आणि बापूचे डोळेच भरून आले बापू सगदीच झाला आणि म्हणाला अरे ह्याच गोथावळेच्या सुखाला किती दिवसापासनं पारका जाल तुम्ही आज यो सगळा रक्ताचा गोतावळा बघितला आणि माझं काळी सुपा एवढं झालं रे बाबानो नाही तर एकटा राहत होतो भूतावानी भूतावानी एकटंच काहीतरी कोरडं वल्ल गिळत होतो एखाद्या प्रसंगी उपाशी झोपत बी होतो भगवंत असा वाईट दिस वायरेला सुद्धा देऊ नको रे बाबा बोलता बोलता बापून दोन्ही हात जोडले आणि त्या भगवंताला त्यांनी नमस्कार केला जेवण झाल्यानंतर तो परिवार बैठकीत बराच वेळ बसला रात्री खूप उशिरा ते घर शांत झालं होतं आठ दिवसांचा काळ शांततेत गेला काही पड़ पळापळ नाही पोलिसांचा पाठलाग नाही त्यामुळे बापू सुखावला होता त्याच्या मनाला शांती मिळायला लागली होती या आठ दिवसांच्या काळात बापूला सांगली सातारा कोल्हापूर पुणे जिल्हा गावागावातनं आमंत्रणाची पत्रं येत होती त्या पत्रातनं सरपंचांनी आमंत्रण देताना कळवलं होतं की बापू तुम्ही या कृष्णाकाठावरचे शांती दूत आहात आपल्या अनमोल कार्यानं या परिसरातले गावगुंड समाजकंटक यांचा निपात करून तुम्ही शांतता निर्माण केली त्यामुळे आया बहिणी निर्भयपणे जगू लागल्या आपला उचित सत्कार करावा ही आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे त्यासाठी आपल्याला हे आमंत्रणपत्र तसंच एक प्रवचनकार आप्पा महाराज बोरगावकर म्हणून गावातला तरुण वर्ग आबालवृद्ध सगळ्यांना आपल्या अमृततुल्य बोलांनी आपण उपकृत करावं ही सदिच्छा बापूनंही आता उर्वरित काळात एक समाज प्रबोधनकार समाजसेवक म्हणून आयुष्य व्यतीत करायचा आपल्या मनाशी निर्धार केला रक्तरंजित संघर्षाला त्यांनी हात घातला होता त्यामुळे परिसरात त्याला अनेक शत्रू निर्माण झाले होते त्यांच्या मनातली कटुता बोथत करून थोड्या काही प्रमाणात सहानुभूती मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि त्याचा हा अध्यात्म त्याच्या कल्पनेनुसार होता आपल्या प्रवचनासाठी बापूनं मोठ्या गावांची म्हणजे भरपूर लोकसंख्या असलेल्या गावांना प्राधान्य दिलं त्यांनी पहिल्यांदा पुसेगावची निवड केली गावची, के गावची लोकसंख्या दहा हजाराच्या घरात बापूनं एक दिवस निश्चित केला पुसेगावच्या सरपंचाला कळवलं वेळ तारीख निश्चित केली खाजगी वाहनानं पुसेगावला गेला तो बाजार चौकात खाजगी वाहनातनं उतरला तेव्हा तिथे ते भव्य व्यासपीठ उभारलं होतं स्त्री पुरुषांची प्रचंड गर्दी जमली होती तो चौक भरून गेला होता त्यातल्या त्यात युवक वर्ग मोठ्या प्रमाणात होता दीड दोन हजाराच्या आसपास युवक जमले असतील तिथे कारण बापू बिरू वाटेगावकरला जवळून बघण्याची प्रत्येकाची तीव्र इच्छा होती प्रत्येकाला आप्पा महाराज बोरगावकरांचं प्रवचन ऐकायचं होतं युवकवर्ग मोठमोठ्यानं आवाज देत होता बापू बापू आमचा बापू आमचा ढाण्या वाघ चिरायू सभेचं ठिकाण गजबजलं होतं बापू व्यासपीठाजवळ येतात सरपंच व्यासपीठावरनं खाली आले त्यांनी बापूला मोठ्या सन्मानानं व्यासपीठावर नेलं खुर्चीत विराजमान केलं सूत्रसंचालन करणाऱ्यानं बापूच्या महान कार्याची सगळ्यांना ओळख करून दिली मराठी जातीचा एक रॉबिन रॉबिनहूड असा तिथे पहिल्यांदा त्याचा उल्लेखही करण्यात आला त्याच आठवड्यात बापू शिगा मसुचीवाडी या गावांना आमंत्रणानुसार जाऊन आला त्यांनी सत्कार स्वीकारले त्यावेळी दोन्ही गावातल्या युवक वर्गानं मोठी गर्दी केली त्या कार्यक्रमात बापूनं आपल्या प्रवचनात वेगवेगळ्या सामाजिक परंपरा समस्या त्याच्यावर आघात करून टाकला प्रवचन चांगलं रंगत होतं दिवसेंदिवस युवक वर्ग बापूकडे आकर्षला जात होता त्याच्या थरारक जीवनातला एक एक काळजाला घाम फोडणारा प्रसंग ऐकताना युवक वर्ग भारावून जात असे बापूसुद्धा एक एक प्रसंग असा काही खुलवून सांगत असे की त्या युवकांना काळाचं भान राहत नसे आणि त्यामुळे बापूची लोकप्रियता मात्र आमाप वाढत चालली होती बापूचा सांगली सातारा कोल्हापूर पुणे जिल्ह्यातला संपर्क दौरा वाढतच होता दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांशी सुद्धा त्याचा संपर्क वाढायला लागला परमार्थाचा उपयोग करून तो लोकांची माया जमवायला लागला त्याची समाजसेवा इतकी जवळकीची होती की हा आपला लोकसखा केवळ आपल्या कल्याणासाठी झटतोय त्यानं घेतलेला वसा तो शिरावर मिरवत होता त्याची कीर्ती सर्वत्र गायली जायला लागली ओव्या गाऊन बायका आपल्या बंधुरायाचा गुणगान करायला लागल्या शाहिरांचे डब कडाकडा वाजायला लागलेत त्याची गुणवत्ता वर्णन करण्यासाठी आपल्या लोकनायकावर सर्व शाहीर स्तुतीसुमनं उधळायला लागले बोरगावात बापूला लोक देवमानायला लागले आपल्या बापूचा तो सन्मान बघून झेलाबाई मनातल्या मनात सुखावली समाधानी झाली तिचं मन तृप्तीनं भरलं गेलं आणि एक दिवस रात्री झेलाईनं चांगलं जेवण केलं सुनांबरोबर मन मोकळ्या गप्पा मारल्या नातवंडांचं कोड कौतुक केलं शांतपणे झोपी गेली पहाटे गुणवंता तिला उठवायला गेली तेव्हा मात्र ती शांत होती तिने काही प्रतिसाद दिला नाही का हालचाल केली नाही मग मात्र गुणवंता घाबरली तिने आपल्या सासूच्या अंगाला हात लावला ती शेवाळासारखी थंडगार पडली होती तिने जोरात आंबरडा फोडला त्या निष्प्राण देहावर पडून ती मोठमोठ्यानं विलाप करायला लागली तिच्या रडण्यानं अख्खं घर जागं झालं वारू आईसाठी आश्रू गाळायला लागला बापू सुन्न होऊन बसला ती दुःखद बातमी गावभर पसरली सगळं गाव, पसर गाव शोकाकुल झालं नातलं हळूहळू गोळा व्हायला लागले सायंकाळी सहा वाजता कृष्णाकाठच्या तीरावर त्या निष्प्राण देहाला बापू आणि वारूनं मुखाग्नी दिला त्यानंतर बापूनं स्वतःला आपल्या समाजकार्यात गुंतवून घेतलं तो पुन्हा आपल्या प्रवचनानं समाज प्रबोधन करायला लागला त्यानं पहिल्यांदा रक्तरंजित संघर्षाला प्रारंभ केल्यानंतर तो पोलिसांचा ससेमेरा टाळण्यासाठी पळत राहिला तो तेव्हा पायी पळत होता जन्मठेपीच्या सजेतनं बाहेर आल्यावर तो परमार्थाच्या मार्गाला लागला आणि गाडीतनं पळत राहिला तो थांबला नाही पळणं हा त्याच्या रक्ताचा गुण बोरगावच्या शेतकऱ्यांना आपल्या शेतातनं ऊस काढायला त्रास होतो म्हणून त्या भागातल्या सत्तेत असलेल्या राजकीय पुढाऱ्यांना आपल्या हाताशी धरून बोरगावपासून पाच कोसांचा रस्ता मंजूर करून घेतला त्या रस्त्याचं त्यांनी काम करून घेतलं बोरगावातला शेतकरी वर्ग बापूला दुवा द्यायला लागला राजकीय पुढाऱ्यांच्या ओळखीचा त्यांनी गावासाठी उपयोग करून घेतला पण तो शेवटपर्यंत धारेवरच जगत राहिला बापू उभ्या आयुष्यभर धगधगत राहिला आता तो काहीसा थकला होता त्याचा देह त्याला साथ देत नव्हता गुडघ्याच्या सांध्यांचा सा त्याला त्रास जाणवायला लागला साधी हालचाल करणं अशक्य झालं वारुनी त्याला इस्लामपूरच्या इस्पितळात दाखल केलं त्यावेळी बापूचं वय चौऱ्याण्णव वर्षांचं होतं गुडघ्यांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांनी केली आणि त्यांचं म्हणणं पडलं की गुडघ्यावरची सांधे रोपण शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे पण वृद्धत्वामुळे ते हिंमत करत नव्हते त्यावेळी बापूनं डॉक्टरांना खंबीरपणे सांगितलं दागदर साहेब या का जागी फडून मारण्यापेक्षा लढून मारणं लय चांगले पांडुरंगाच्या मनात जे होईन ते होईन तो काय अपयश देणार नाही तुम्ही ऑपरेशन करा बापूची खंबीर वृत्ती बघून डॉक्टर चकित झाले त्यांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला ती गुडघ्यावरची सांधेरोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली बापू इस्पितळातनं घरी आला दंडुक्याचा आधार घेऊन तो थोडीफार हालचाल करायला लागला बोरगावातल्या लोकांना वाटत होतं की बापू निश्चित शंभरी गाठेल बापू शतायुषी होईल लोक समाधानी झाले असाच दोन वर्षांचा काळ निघून गेला बापूनं शहाण्णव्या वर्षात पदार्पण केलं आणि एक दिवस बापूची तब्येत अचानक बिघडली त्याला जीवगाडीतनं इस्लामपूरला आणण्यात आलं इस्लामपूरच्या आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथल्या डॉक्टरांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण बापूचा थकलेला देह औषधांना साथ देत नव्हता दोन दिवस बापूनं मृत्यूशी जबरदस्त संघर्ष केला आणि तिसऱ्या दिवशी पहाटे पहाटे बापूची प्राणज्योत मालवली तो, तो निष्प्राण देह सकाळी दहा वाजेपर्यंत बोरगावला आणण्यात आला बापूच्या घरासमोर अंतिम दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली जिल्ह्या जिल्ह्यातले लोक बापूच्या अंतिम दर्शनासाठी मिळेल त्या वाहनानं किंवा पायी पायी बोरगाव जवळ करत होते तो लोकांचा महापूर बघून बापूचा निष्प्राण देह बाहेर उघड्यावर दर्शनासाठी ठेवण्यात आला बोरगावातल्या लोकांनी आपल्या घराघरातली चंदनाची लाकडं होळी चौकात एका ठिकाणी आणून टाकली काहीने नारळाची पोती आणून टाकली खोबऱ्याच्या वाट्यांची पोती आणून ठेवली वनस्पती तुपाचे डबे आणून ठेवण्यात आले आणि लगेच ते बैलगाडीत घालून स्मशानभूमीत नेण्यात आले बापूचा निष्प्राण देह एका ट्रॉलीत ठेवण्यात आला ती ट्रॉली पुष्पमाळांनी सजवली बापूचं पिवळ्या पटक्यातलं हाती बंदूक असलेलं मोठं छायाचित्र त्या ट्रॉलीत लावण्यात आलं होतं त्याचा निष्प्राण देह झेंडूच्या फुलांनी मडवला होता भजनी मंडळ टाळ मृदुंगाच्या आवाजात भजन गात होते सभोवत आली साशिरो नयनांनी बायका उभ्या होत्या वारूनं आपल्या थोरल्या बंधूचं अंतिम दर्शन घेतलं शेवंतबाईचा आक्रोश अंतिम दर्शन घेताना थांबत नव्हता भजनी मंडळाच्या टाळ ताल मृदुंगाच्या तालावरती अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे निघाली मागून तो शोकाकुल जमाव मुंगीच्या पावलांनी सरकायला लागला स्मशानभूमीचा आवार माणसांनी भरून गेलं होतं बोरगावकर ग्रामस्थांनी स्मशानभूमीत एवढा मोठा जमाव आयुष्यात कधीही बघितला नव्हता थक्क झाले होते सगळे ह्या माणसाची लोकप्रिया किती ही त्याच्या अंत्ययात्रेला किती मोठा जमाव त्यावरून ठरते त्याबाबत बापू बिरू वाटेगावकर सुदैवी होता आयुष्यभर वाटलेल्या साखरेचा हा गोडवा होता स्मशानभूमीच्या मध्यावर बांधलेल्या उंचवट्यावर चिता रचली होती बापूचा निष्प्राण देह त्या चितेवर ठेवण्यात आला उशिरा आलेल्या लोकांनी अंतिम दर्शन घेतलं चिता रचण्यात आली खंडू तुकारामनं कृष्णा नदीच्या पात्रात शिरून आंघोळी केल्या मग हाती चुडा घेऊन त्यांनी चितेला चार फेऱ्या मारल्या पाचव्या फेरीला मुखाग्नी दिला चिता भडकली त्या हाडामांसाच्या निष्प्राण देहाला पंचतत्वात विलीन करायला लागले ला ला। एकेका वक्त्यानं उठून बापूच्या अमर आत्म्याला श्रद्धांजली अर्पण केली के मग तो जमाव हळूहळू पांगायला लागला मृत्यू हा प्राण्याचं भूतलावरचं अस्तित्व पुसून विस्मृतीच्या पडद्याआड नेणारा असतो पण काही असामान्य लोक आपल्या धवल कृत्यानं आपला ठसा कायमचा उमटवून जातात आणि त्यातलाच एक म्हणजे बापू बिरू वाटेगावकर एक सामान्य माणूस पण स्वतःच्या महान कार्यानं असामान्य झाला अशा असामान्य माणसाला शतशहा प्रणाम 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 श्रोते हो प्रभाकर बागुल यांची बापू वीरू वाटेगावकर ही कादंबरी संपली बापू बीरू वाटेगावकरांना दीपक रेगे कथाकथन चॅनलच्या सर्व श्रोत्यांतर्फे मनापासनं आदरयुक्त प्रणाम करतो इथेच थांबतो पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कादंबरीसह पुन्हा तोपर्यंत नमस्कार मित्रो